मॉर्निंग उदयपूर, आजचा आपला ट्रीपचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही सगळे रेडी झालेले आहोत फिरायला जायला. आणि आज आपण जाणार आहोत सिटी पॅलेस, जगमंदिर, आणि तिथून हे जाऊन फिरून झाल्यावरती कुठे एक्स्ट्रा काय असेल तर ते बघणार आहोत आणि शॉपिंग पण करणार आहोत आपण. हॉटेलमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आता जात आहोत आमच्या गाडीकडे. आम्ही गाडी लावलेली आहे चांद बाजार येथे, चांद बाजार पार्किंग असं त्या पार्किंगचं नाव आहे. हा बघा, आता आपल्याला जाताना इथल्या एरियातले दुकान आता जस्ट ओपन होत आहेत, थोडे लेट ओपन होतात इकडचे दुकान. सुबह सुबह का नाश्ता. हे सगळे शॉप्स आहेत इथे, सगळे अँटिक पीस राजस्थानी स्टाईल्समध्ये. हे इथे हेरिटेज वास्तू आहे, याचं नाव आहे उदयपूर वेलकमपूर हनुमान घाट. या साईडला माजिका मंदिर, फतेहसागर. फतेहसागर हे आपण काल गेलो होतो, ते भाग पहिल्यामध्ये तुम्हाला दिसेल. हे लोककला मंडल, सुप्रिया सर्कल, सहलेखी बाडी आणि शिल्पग्राम. हे सहलेखी बाडीला आपण जाणार आहोत. आणि हा इथं एक गेट आहे, हा हेरिटेज गेट आहे पूर्ण. ॲक्च्युली हे उदयपूरला हे आतमध्ये येण्यासाठी चार एंट्रन्स आहेत आणि त्या चार एंट्रन्समधला हा एक गेट आहे. ह्याला चांद पोल असं बोलतात, चांद पोल गेट. हा जो चांदपोल गेट आहे हा चांदपोल राजाच्या नावावरती ठेवलेला आहे. नाही आता आमची आपण आपल्या गाडीजवळ आलेलो आहोत. नाही आपली गाडी इथे आहे. आता सामान ठेवलेलं आहे गाडीत. अभी आपण अभी किती जायंगे पहिला. हां हां, देखा देखा. अभी आपण पहिला अभी आपण जायंगे एकलिंगजी टेम्पल, एकलिंगजी नागदा. एकलिंगजी नागदा, अच्छा. उदयपूर का सुंदर नजारा. ना अच्छा नजारा. ये स्वरूप सागर लेक है. ये है स्वरूप सागर लेक. अभी हम लोग जाएंगे स्वरूप सागर लेक के ऊपर से. फतेह सागर और स्वरूप सागर, फतेह सागर और पिछोला का बीच का पार्ट है ये. फतेह सागर और पिछोला के बीच का पार्ट है स्वरूप सागर. ये देखो नजारा यहाँ पे. ओ खतरनाक, एकदम खतरनाक. जरूर विजिट करना चाहिए उदयपुर में. ये जो हमारे ड्राइवर अंकल है उनका नंबर में मेरे कमेंट में शेयर करूंगा डिस्क्रिप्शन में. यस, तो उनको कॉल करना हो आपको उदयपुर घुमा देंगे. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की ह्या एकलिंगजी टेम्पलमध्ये फोटो काढण्यासाठी मनाई आहे, तर त्यामुळे आपल्याला फोटो काढता आला नाही या टेम्पलमध्ये. तर जे बाहेरून जेवढं दिसतं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर बघा, thank you.
जे मंदिर आहे हे उदयपूरहून 22 किलोमीटरवर अंतरावरती उत्तर दिशेला आहे आणि हे जे मंदिर आहे ते मुघलांनी नासधूस केले होते पण इथले जे राजा आहेत महाराणा मुकल त्यांनी याचं पूर्ण परत वापस पुनर्निर्माण केलं आणि हे मंदिर दक्षिणद्वारावरती असल्यामुळे या मंदिरामध्ये मस्त म्हणजे व्यवस्थित सूर्यप्रकाश वगैरे येतो आतमध्ये डायरेक्ट. ॲक्च्युली आम्ही गेलो आतमध्ये तेव्हा होता थोडीशी शूटिंग मी केली आतमधली तर त्यामध्ये दिसेल तुम्हाला. ॲक्च्युली ही जी मंदिर आहे ते 1473 ते 1590 बांधलं गेलं आणि नंतर परत याची पुनर्स्थापना 1984 हुजूर अरविंद सिंहजी मेवाड यांनी परत थोडीशी जी डागडुजी केली आणि हे आपल्यासाठी परत खुले केले बघण्यासाठी. ॲक्च्युली मस्त मंदिर आहे आतमध्ये बघण्यासाठी खूप छोटी छोटी मंदिरं पण आहेत चांगलं नक्षीकाम आहे पण काय कोविडमुळे आतमध्ये फार कमी जणांना एंट्री आहे आणि आपल्याला इथे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी परवानगी नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. खूप वाईट वाटत आहे मला ॲक्च्युली की तुम्हाला मी ते दाखवू शकत नाही. तर आता आपल्या इकडचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथून आपण जाणार आहोत नागदा टेम्पलला. तर आता मी गाडीवाल्याला फोन करतो आणि गाडीमध्ये बसून आपण आता पुढे नागदा टेम्पलला जायचं आहे. आलेलो आहोत नागदा टेम्पल. हे बघा हे नागदा टेम्पल आहे. हे बघा इथे खाली आपल्याला जायचं आहे. इथे खाली आपल्याला जायचं आहे. या नागदा टेम्पलला दुसरं नाव आहे सास बहुका मंदिर. इथं लिहिलं होतं सास बहुका मंदिर सासूसुरांचं मंदिर असं बोलतात या नागदा टेम्पलला. तर चला करूया नागदा टेम्पलची सहर.
एक अशी खासियत आहे की ह्या मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे. तुम्ही बघू शकता बघा, ह्या मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे, फक्त हे मंदिर बांधून ठेवलेलं आहे. इथे मूर्ती नाही आहे या मंदिरामध्ये, फक्त मंदिर बांधून ठेवलेलं आहे. मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे, फक्त मंदिर बांधून ठेवलेलं आहे. अरे मंदिराच्या बाजूला जी कला पसर केलेली आहे एकदम ब्युटिफुल, राजस्थानी नक्षीकाम आहे पूर्ण याच्यावर. मंदिराचा गाभारा, मंदिराचा प्रवेशद्वार आणि आजूबाजूला असलेले मंदिर, राजस्थानी पद्धतीचं कलाकुसरीचं जे काम केलेलं आहे एकदम मस्त. मंदिराचा गाभारा वगैरे आहे पण इथे आतमध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही आहे. आता नागदा टेम्पलवरून आपण आलेलो आहोत उदयपूरमध्ये आणि आता आपण लंच करणार आहोत. तर लंचसाठी आपण आता आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये. दाखवतो तुम्हाला मी हॉटेल कोणतं आहे ते. तर हे आहे उदयपूरमधील छप्पन भोग रेस्टॉरंट. तर चला आपण या रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि इथल्या पदार्थांचा स्वाद घेऊ आणि इथून आपण जेवून झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे सिटी पॅलेसला. तर मी आमच्या ड्रायव्हर काकांना विचारलं तर ते बोलले की सिटी पॅलेसला फिरायला कमीत कमी 3 ते 4 तास लागतात. तर मला वाटतं सिटी पॅलेसचा आपला जो व्हिडिओ आहे हा खूप मोठा होणार आहे. तर कदाचित तो व्हिडिओ मी सेपरेट बनवेन कारण तो व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तो बघण्यासाठी खूप टाईम जाईल, त्यामुळे तो छोटा व्हावा यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. स्पेशल राजस्थानी थाळी आहे इथे, बसून आपण इथे खाऊ शकतो. तिकडे तू तिकडे बस. आता इथे आमची थाळी लागत आहे, राजस्थानी स्पेशल ना, राजस्थानी स्पेशल थाळी. ही बटाट्याची भाजी, गट्टूची भाजी, ही आहे फ्लावर मटार, छोले, ही चटणी आहे, ही तिखट चटणी, गोड चटणी, कोशिंबीर, पापड, गवारीचं लोणचं, साधं लोणचं, कचोरी, ढोकळा, दाल व
ऊपर डाल के बाजू में क्या करी, ये कड़ी पकौड़ा, ये देखो ये है कड़ी पकौड़ा, ये डाल और ये डाल, और हम लोग अभी वेट करते हैं इसके अंदर क्या आएगा। देखो ये अब क्या लाया अपने लिए, ये बाटी है सर, ये बाटी, ये मक्के की रोटी, मक्के की रोटी, ये बाजरे की, ये बाजरी का रोटी, और ये सर गुलकंद का लड्डू है। कौन सा गुलकंद? अच्छा ये गुलकंद का लड्डू, और ये लड्डू, ये चूरमा सर, एक चूरमा। मुझे तो नहीं अब तक इसमें कुछ आया नहीं, आया आया आया, इसमें भी आया। ये है सेव, सेव की खीर, ये है राब, क्या राब, राब छाछ और मक्के का, देखो छाछ और मक्के का राब। तो अभी ये सब भर गया ना, अभी कुछ आने वाला है क्या? अभी ये अपना थाली पूरा कंप्लीट हो चुका है, और अभी हम लोग उसका उठाएंगे लूप।